वाचन कुलसुंदर आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. जवान चंदू चव्हाण यांना न्याय मिळावा म्हणून हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या कोठडीतून 3 महिने 21 दिवसानंतर सही सलामत सुटून भारतात आलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा छळ अद्याप संपलेला नाही. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना वेतन मिळत नाही. त्यांचा मोबाईल ओळखपत्र जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे साहित्य फेकून दिले व त्यांना अटक केली. मात्र सध्या चंदू चव्हाण कुठे आहेत याबाबत काही माहिती नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून माळुंगे पडवळगावच्या वतीने पाठिंबा देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याचीच काही क्षणचित्रे पाठवली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.